Nossa, se a gente tem essa música. Londres. Assim, cane. Aí disse que ele ia sangue se assa. A gente tem essa fatia aqui. Feina sete. Luiz Paulo. Adamın sesini kendi. Yani sakin fırsat edilmeli. Ali Fasil bende bakıyor. Ek açan zaman da sakarika. Zuhi sen sesine sakar dedi. Ha, ezici. अच्छे किलो से सब सवास 32 से सब कलौजी जहाँ जिले 20 साल के 46 गांव अजी रोचा दो कभी कभी 25 किलो से हम सवास अजी 2 लाख फैक्ट्री अधिक समझ लो कैसी Tek sabah acaba fakat kal ya yatıysa o dönsün tabi. Zikülde Singan yatsa olursa sana sangitle. Sabah ne şaşırsa ihtiyaç mı gitsa? Tu doğun lokan yatsa kayıkam gitsa. Hani rahu da. Ek, Rastuhistan Mahatma Gandhi. Hani doğun, Chandra Sekar. एक घर से देश से प्रधानमंत्री अरे या राष्ट्रीय नेता से सची चर्चा करूं फेल ना क्यों आज हाँ यात्रा से कार्यक्रम यात्री कार्यक्रम ने आयोजित किया कैसा सची किया तो नंचे का फर्स्ट मंजे वो फर्स्ट किया सें कंसर्टी काम करने से रिक्शे दागा मजा चलते अचानक खुश आज तो फिजिशियन समझ आवाज सुन बसे अनिश्चित जीवन मुझे एक वक्त की सीधा ही जाने से सच्ची है हटना मुझे क्यों ही ऐसा ही सोच रही हे सगळे खर्च सणा भागाचा गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा विकास आणि त्यासाठी गुंतवणूक याही गोष्टीकडे लक्ष दिले आणि या देशामध्ये कायाशी मान जाणारा हा जो शेतकरी आहे आणि त्याची शेती आज त्यामधली संकट यस्तो सच्ची सुस्का खर्चे से सच्ची अनेक तरीके भाषा उन्हें ये संघर्ष है अच्छे से वंचित आसुन किसे शिक्षा का खर्चे से कार्य स्वस्थ खर्चे से सामाजिक निक्रिया ये क्षेत्र का है अजीक अच्छा कार्य उन्हें आज एक सेम से फर्स्ट जो कभी जानी केंद्र सरकार चाहे अंतिफास फाजत सी तो चलना ज़्यादा करना अंचा साथी ही संघर्ष ऐसा अनिवार्य ये ऐसा क्या चलना ना मैं फसल धन्यवाद देता हूँ कि तुम्हें हर खाई का विषय या खाई का वस्तु ये चीज के साथ होना रहे ये महाराष्ट्र लान जैसा ला योग्य रास्ते से होने नहीं ऐसा उद्देश्य काजी करना है ही यात्रा अत्यंत महत्वाची मी एक वेळा जळगाव फसून नागपूर आणि मला असंच ही यात्रा मी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केली होती अनेक लोक त्याच्यामध्ये होते हर्षवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत तेही त्या ठिकाणी होते
पण त्यातला एक ऐतिहासिक काम काय झालं, देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं ते यशवंतराव चव्हाण आणि मी स्वतः हर्षवर्धन आणि अनेक सरकारी मला आठवत आहे. आम्ही निघालो जळगावात यायचं असं नागपूरला, पण अमरावती जिल्ह्यामध्ये फोरा हे गाव चांदूर आणि फोरा याच्या मध्ये तिथे चव्हाण साहेबांना आणि आम्हाला लोकांना अटक केली. अटक करून यशवंतराव चव्हाणांनी एक दोन सभांना सांगितले की त्यांना मला अटक केली, एका एसटीच्या गाडीत बसवलं आणि आम्हाला भंडारदारा देऊन तिथल्या जेलमध्ये ठेवलं. मी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही संरक्षण मंत्री होता, परराष्ट्र मंत्री होता, तुम्ही अर्थमंत्री होता, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही एसटीत कधी बसताय का? त्यांनी सांगितलं एसटीत बसलो ज्या वेळेला राज्यामध्ये होते त्या एसटीची स्थापना झाली, पहिल्या बसचं उद्घाटन झालं, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी एसटीमध्ये बसलो आणि त्यानंतर पोलिसांनी आता मला एसटीत बसवलेले. सांगायचं साधवायचे असं की अठरा त्या इतिहास घडत असतात. त्यावेळी जी आम्ही काळजी असल्या की कापसाला चांगली किंमत ही मिळावी यासाठी होती, शेतीमालाच्या किमतीसाठी होतं आणि त्यावेळेचे राज्यकर्ते याच्याकडे लक्ष देत होते आणि म्हणून ही दिल्ली काढली आणि त्या दिल्लीचा परिणाम याच नागपूर शहरामध्ये हजारोच्या संख्येने कष्टकार जमले आणि त्या सामुदायिक शक्तीच्या नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं आणि हे प्रश्न सोडायला लागले. आज या सर्वांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इशारा देऊन दिला की बाबांना या मागण्या आम्ही केल्या, ह्याच्यात स्वतःचा सार्थ नाही, त्याच्यात शेतकऱ्याचं हित आहे, तरुणांचं भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आम्ही सामंजस्याने या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहोत, पण सामंजस्य आणि सहकार्य या दोन्ही गोष्टी दाखवल्यानंतर जर तुम्ही या कामाकडे झुकत बघत असाल तर ही युवाशक्ती जबरदस्त युवाशक्ती काय करू शकते हा इतिहास या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांचं मी अभिनंदन करतो. मला माहिती आहे इतक्या दिवसाचा प्रवास, पाय कसे दुखतात, पायाला फुल कसे येतात, या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. पण आनंद आहे की सहभागी झालेले चेहऱ्यासुद्धा त्याची दुःख दाखवलं नाही आणि जिद्दीनं हा घेतलेला कार्यक्रम रोहितच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार ही एक नवी दिशा तुम्ही दाखवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. जो कार्यक्रम तुम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला इथे साथ मिळाली नाही तर आमचे अनेक संसदेचे सहकारी या ठिकाणी आहेत. आम्ही देशाच्या फाजूमध्ये तुम्हा लोकांचं दुखणं त्या ठिकाणी मानलं जाईल याची काळजी तातडीने घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. राज्यातून शब्द संपतो. जय बाबा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.